नमस्कार, आपण पाहायला सुरुवात केली आहे जनतेचे मत लाईव्ह. मी फेरोज बनियार. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. मराठा आरक्षणासाठी आज क्रांती दिनाच्या औपचारिक साधून 9 ऑगस्ट रोजी मुंबई ठाणे वगळता राज्यभर बंदची हाक देण्यात आली. शांतता असंहेच्या मार्गाने हा बंद पाडण्याचा निर्णय मराठा क्रांती सन्मायकांच्या राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आला. याच पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील कंधार शहरामध्ये पण व्यापाऱ्यांनी मराठा बांधवांच्या हाकेला आपली दुकाने व प्रतिष्ठान बंद ठेवून प्रतिसाद दिला. सकाळपासूनच कंधार शहरामध्ये कडकडीत बंद ठेवण्यात आले होते. काही अज्ञात व्यक्तींनी कंधार नगर परिषदेवर जाऊन तोडफोड केल्याचेही वृत्त बातमी मिळत आहे. हे आपण पाहू शकता. लोयाहून कंधारकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मराठा आंदोलकांनी टायर जाळून आपला निषेध व्यक्त केला. आपण पाहू शकता रुग्णवाहिकेला सुरक्षितपणे जाऊ देताना सकल मराठा बांधव. आज महाराष्ट्र बंदचं आवाहन सकाळ मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आलं होतं. त्या पद्धतीने आज कंधारमध्ये देखील कडकडीत 100% बंद. सर्व तालुक्यातील सर्व गावे, सर्व ग्रामपंचायती, सर्व संस्था, नगरपालिका, सगळ्या शाखा, सगळ्या कडकडीत अखिल सकल मराठा समाजाच्या वतीनं बंद करण्यात आलेले आहेत. आणि आज आम्ही शासनाला दाखवून दिलेलं आहे की आज देखील आम्ही शांततेच्या मार्गानं सर्वसामान्य माणसाची गैरसोयबी होणार नाही या पद्धतीनं आंदोलन केलेलं आहे. पण हे आव्हान आहे सरकारला की ह्याचा जर उद्रेक झाला तर सरकारच काय देशाचा पंतप्रधान देखील ह्याला रोखू शकत नाही. आता त्यांनी काय विचार करायचा ते मुख्यमंत्र्यांनी ठरवा. आता हे मागणी म्हणजे आता हे आंदोलन कुठपर्यंत चालू राहणार? हे आंदोलन जोपर्यंत मराठा आरक्षण मिळणार नाही आणि शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत सकल मराठा समाजाचा एकही मराठा बांधव शांत बसणार नाही. मग मोर्चाचे जसे जसे आदेश येतील त्याप्रमाणे तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी सर्वत्र आंदोलनं होतील. आज कधीच माघार हे कंप्लीट झाल्याशिवाय, आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही आंदोलन कधीच माघार घेणार नाही. आणि एवढ्यावर जर शासनाला जमलं नाही तर पुढे आदेशानुसार होईल. शासनाला एवढीच होती आमची विनंती आहे की आता हा उद्रेक होऊ नये. आणि उद्रेक जर झाला तर यांचे वाईट परिणाम होणार आहे. तर याला सर्वशी जबाबदार हे नाकर्तेपणा असलेलं सरकार आणि मुख्यमंत्री असतील एवढंच या ठिकाणी मी सांगतो. कोर्टाने निकाल नोव्हेंबरपर्यंत कोर्टाने नोव्हेंबर झाला त्याच्या पद्धतीने होईल. पण आमचं असं म्हणणं आहे की बा 3 महिन्यामध्ये मागासवर्गीय आयोगाचा अहवाल द्यायचा होता. तर ते 7 महिने झाले तरी आणि अहवाल दिला नाही मागासवर्गीय आयोगाचा. मग कशामुळे विलंब लागतो? जर ते अगोदर 3 महिन्याखाली दिला असता आज तारखेपर्यंत कोर्टामध्ये सध्या निकाल लागला पाहिजे. हा सरकारचाच नाकर्तेपणा आहे ना. समिती नेमली असताना देखील समिती वेळेवर जर देत नसेल तर सरकार काय करते? कोर्ट सरकारला विचारते आरक्षणाचं काय करायचं. तरी सध्या सरकार जागे होत नाही. ही अशी लढाई कायम आमची लढाई चालू होईल. आमच्या मागण्या पूर्ण होईल. सकल मराठा समाजाचं आरक्षण निघालेलं आहे, किती वेळ चालू राहणार आहे, कुठपर्यंत चालू राहणार? पहिला हा टप्पा आहे. काल आम्ही ठिय्या आंदोलन पूर्ण महाराष्ट्राचं जसं समन्वयकाने सांगितलं त्याप्रमाणे ठिय्या आंदोलन आम्ही परत घेतलेलं आहे. आणि आज 9 तारखेला पूर्ण महाराष्ट्र बंद, कंधार बंद पर्यायानं आणि खरोखर मी सगळ्यांच्या सर्व समाजाचे आभार मानतो. बरं का की मी जसं
आता माझं 48 वर्ष वय आहे.